नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला भिंडी मसाला फ्राय बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, 250 ग्रॅम भिंडी घेतलेली, स्वच्छ धुवून पुसून अशी कापून घेतलेली, अशा पद्धतीची कापायची। ही थोडीशी मोठी मोठी भिंडी आहे, बारीक जरी घेतली तरी पण तुम्ही चालू शकते। तवा गरम करत ठेवला आहे, त्याच्यामध्ये टाकूया 2 चमचे तेल। तेल चांगलं गरम होऊन देऊया। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे, गॅस करायचा आता। बारीक त्यात टाकायचे बघा, छोटा 1/2 चमचा जिरे। जिरे चांगलं तडतडून देऊया। जिरे बघा चांगलं भाजलं गेलेलं आहे, त्यात टाकायचे आपल्याला कढीपत्ता, 2 चिमूट आपल्याला हिंग पावडर आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बघा अशा पद्धतीनं मी कुटून घेतलेल्या आहेत। कुटून घ्यायच्या, पूर्णपणे फुटला पाहिजे लसूण अशा पद्धतीमध्ये। जरा परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे, त्यात टाकायचे 1 मिरची बारीक कापून घेतलेली आहे। कुटून जरी घेतली तुम्ही तरी पण चालेल। त्यात टाकायचे 1 मोठ्या आकाराचा कांदा बघा अशा पद्धतीत कापून घेतलेला आहे, बारीक एकदम। ह्याच्यापेक्षा जरी बारीक कापला तरी चालेल किंवा ह्याच्यापेक्षा थोडा मोठा कापला तरी चालेल। गॅस केलेला आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर 1-2 मिनटं फक्त परतून घेऊया। 2 मिनटं परतून घेतलेले, त्यात टाकायचे हळद। कांदा काय आपल्याला भाजायचा नाही आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे बघा, कलर किती मस्त आला आहे। ह्याच्या पण 2 रेसिपी ते 3 रेसिपी मी अपलोड केले आहेत हळदीच्या, कशा पद्धतीची हळद बनवायची। गॅस मीडियमच आहे। त्यात टाकायची आपल्याला भेंडी। कांदा काय आपल्याला भाजून घ्यायचा नाही, असं लाल वगैरे असं करायचं नाही, हलकासा फक्त परतून घ्यायचा। आता ह्या 1 ते 2 मिनिट एकसारखं फास्ट गॅसवर आता हे परतून घ्यायचे। 2 मिनटं होऊन गेलेले आहेत बघा, फास्ट गॅसवर मी परतलेलं आहे अशा पद्धतीत बघा होतं। आणि ही जी लोखंडाचं जे असतो ना, कढई म्हणा तवा म्हणा, त्यात बनवायचं। अशी बघा भेंडी चांगली भाजली जाते। आता गॅस करणार आहे मीडियम। त्यात टाकायची आपल्याला 1 चमचा मिरची पावडर, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे। 1 चमचा गरम मसाला पावडर, ह्याची पण रेसिपी अपलोड केलेली आहे। मसाले टाकताना गॅस बारका करायचा। छोटा 1/2 चमचा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, 1 चमचा धने बघा असे भाजून कुटून घेतलेले आहेत, दरदरी असे कुटलेले आहेत। आता बारीक आहे गॅस, बारीकच आहे, पण त्याच्यावर आता हे 2 मिनटं परतायचं, कारण जो मसाला आहे ना तो आपला जळून जाईल, त्यासाठी गॅस करायचा आहे बारीक आणि परतून घ्यायचे 2 ते 3 मिनटं। मसाले टाकल्यानंतर बघा बारीक गॅसवर 1-2 ते 3 मिनटं मी परतून घेतलेले आहे, असं बघा मस्त अशी होते। मसाला भेंडी फ्राय अशा पद्धतीत करायची, चवीला 1 नंबर लागतात। ह्याच्यावर आपण टाकूया वरनं थोडीशी कोथिंबीर आणि ही पण थोडीशी हलकीशी आपण परतून घेऊया। कोथिंबीर टाकल्यानंतर बी बघा 2 मिनटं मी एकसारखं परतून घेतलेलं आहे, तर अशा पद्धतीत होते। करून बघा, चवीला 1 नंबर लागते। जेवताना कसं वरण भातावर भाकरीवर ह्याच्यावर खाण्यासाठी 1 नंबर आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।